दिव्यांग मंत्रालयानंतर पुन्हा चांगल्या प्रकारच्या योजना दिव्यांग बांधवासाठी माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजीने दिल्या आहे, त्यांचा आभार मानतो। कालच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठक दिव्यांग सचिव, दिव्यांग मंत्रालयाचे सचिव आणि सामाजिक न्याय मंत्रालयाचे सचिव भानके साहेबांनी आता आमची बैठक झाली आणि यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन जे 4 ते 5 कोटीचं असेल त्याच्यात सगळ्या सुविधा त्या दिव्यांग भवनामध्ये राहील, तिथे कार्यालय दिव्यांग कल्याण मंत्रालयाचं राहील आणि तातडीनं या 5 ते 6 महिन्यामध्ये सगळ्या 2000 जागा आपण तातडीनं भरणार आहोत। अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका राज्य सरकारची, याच्यासोबत जे 1000 रुपये मानधन आहे ते 1000 रुपये मानधनामध्ये 2000 पर्यंत वाढ करण्याचा सुद्धा आमचा प्रस्ताव आज आम्ही कॅबिनेट समोर ठेवण्यासाठी प्रस्तावित करणार आहोत। दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना, गाडगेबाबा गाडगे महाराज स्वतंत्र दिव्यांग घरकुल योजना पूर्ण ग्रामीण भागातल्या दिव्यांगासाठी राबवण्याचा जीआर आपण या 10 ते 15 दिवसात निघेल। 2500 कोटीचं बजेट आम्हाला द्यावं अशी मागणी आम्ही दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून केलेली आहे आणि पूर्ण राज्याचा सर्वे म्हणजे कुठलं दिव्यांग बांधव एससी समाजाचे किती असेल, आदिवासी किती असेल, अस्थिव्यंग किती असणार, मुकबधीर किती असेल, अंध दिव्यांग किती असेल, पदवीधर किती असेल, याचा सगळा सर्वेचं सुद्धा आता त्याचाही निर्णय झालेला आहे आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार आणि दिव्यांगासाठी निवड दिव्यांग मंत्रालय नाही तर अगदी या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मला वाटतं ही सगळ्यात मोठं निर्णय घेणारं मंत्रालय असणार आहे। माझ्या दिव्यांग बांधवाला निश्चितच एक नवीन आशा, नवीन पायवाटा या मंत्रालयाच्या निर्णयामुळं मिळणार आहे म्हणून शिंदेसाहेबाचं पुनश्च आम्ही त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या सेवाभावी या वृत्तीला आम्ही सलाम करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो। नाही मंत्री दिव्यांग मंत्री सध्या आहे, सीएम साहेबाकडेच तो चार्ज आहे, त्यानं मंत्री नाही असं म्हणता येणार नाही आणि मला वाटतं मंत्री सुद्धा विस्तारामध्ये येणारच आहे आणि अधिक ते जलद गतीनं हे मंत्रालय जाणार आहे। हा मोठा कडीचा मुद्दा आहे, याचं उकल मलाही समजून नाही राहिलंय। मला वाटतंय मी आता थोडं ज्योतिषाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, विचारतोय कधी होईल। काही लोक असं म्हणतात का कोर्टाचा निकाल लागल्यावरच हा विस्तार होईल, पण विस्तार जरी नसला तर आमचे 20 मंत्री सक्षम आहे, मजबूतीनं हे सरकार चालवणार आहे, त्याच्यानं मला वाटतं त्याची चिंता नसावी। आमचे मंत्री सक्षम आहे, एवढे चांगले निर्णय होत आहेत, आता विस्ताराचा प्रश्न काय कशाले पाहिजे। सक्षम असते तर ते पहिलेच मंत्रिमंडळात आले असते, नाही आहे म्हणून नाही आहे। नाही नाही असं मला वाटते काही आधार पाहिजे, असं उगाच बोलण्यात काही अर्थ नसतं। जेव्हा आम्हाला वाटलं आधार भेटला तर तुम्हाला अशीच एक पत्रकार परिषद घेऊ। कोर्टाचा एक मोठा मुद्दा असू शकतं, काही इनकमिंग पण असू शकते, आता चित्र तर असं वाटतं काहीतरी। ओके धन्यवाद।